डकैती की फिराक में बैठे 7 आरोपियों को पुलिस ने धर दबोचा है, जिनमें से एक आरोपी फरार बताया जा रहा है। इन आरोपियों के पास से पुलिस ने कोयता, गुप्ती, नायलॉन की रस्सी, 2 मोबाइल हैंडसेट, बेगोन स्प्रे सहित कुल 2,40,000 रुपयों का माल बरामद किया है। पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत 694/22 कलम 399, 401, 402 सह आरमॅक 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये नाईट पेट्रोलिंग दरम्यान पोलीस हवालदार संजय साहू आणि त्यांच्या डीबी पाटीला काही संशयितरित्या इसम वावर त्यांना मिळाले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे अंगझडती घेतली, त्यांचा तपास केला असता त्यांच्याकडे ते दरोडा टाकण्याच्या तयारीने जात असल्याबाबतची काही साहित्य, चाकू, गुप्ती आणि काही गाड्या मिळून आल्या, मोबाईल मिळून आले। त्याबाबत अधिक आम्ही तपास केला तर येथील आरोपी आहेत सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले, वय 20 वर्ष, दुसरा आहे फैजान अन्सारी वल्द वकील अहमद अन्सारी 20 वर्ष, मोहम्मद गौस अन्सारी उर्फ सोहेल कुत्ता त्याचं टोपण नाव आहे, वल्द मोहम्मद मैनुद्दीन अन्सारी वय 23 वर्ष, सलमान अन्सारी उर्फ 3-5 वल्द रहमान अन्सारी वय 30 वर्ष, मोहम्मद आकिब मोहम्मद सलीम गांजाखेत इथे राहणारा आहे आणि तसेच 6 नंबरचा आरोपी सक्षम मौदेकर, असे एकूण 6 आरोपी एकत्रित मिळून आल्याने हा गुन्हा दाखल झालेला आहे।